एक सुंदर गाव जिथे आनंद आणि समाधान होतं. पण एके दिवशी त्या गावावर हल्ला झाला. गावातलं एक एक घर त्यांनी जाळून टाकलं. गावातल्या एक एक माणसांना त्यांनी मारून टाकलं. कारण तो शत्रू एवढा ताकदवर होता की त्याच्या समोर उभारायची हिंमत तर सोडाच, त्याच्याकडे बघायची सुद्धा कोणाची हिंमत नव्हती. ही गोष्ट तुम्हाला प्राचीन काळातल्या युद्धासारखी वाटत असेल, पण प्राचीन काळातलं युद्ध शस्त्र आणि बुद्धीच्या जोरावर व्हायचं. पण आता जे युद्ध होणार ते शक्तीच्या बळावर होईल. थांबा, गोष्टीचा अंत इथंच नाही होत. इथं सुद्धा एक हिरो आहे, इथं सुद्धा एक योद्धा आहे. आणि या हिरोकडे सुद्धा एक शक्ती आहे. जी समोरच्या शत्रूचा सर्वनाश करणार. युद्ध प्राचीन काळातलं असू दे किंवा आत्ताच, वाईटाचा अंत हा ठरलेलाच आहे. पण तो अंत चांगल्याचा होईल की वाईटाचा होईल हे येणारी वेळच ठरवेल.